बेलापूर येथील सर्प मैत्रीण राजश्री निलेश अमोलिक हिने 4.5 फूट काळ्या रंगाचा अतिविषारी नाग पकडून त्यास पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले असून भल्या भल्यांना धडकी भरवणाऱ्या नागास एका महिलेने पकडलेले पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातले. बेलापूर येथील पत्रकार देवीदास देसाई संक्रापूर तालुका राहुरी येथील शेतीत चक्कर मारण्यासाठी गेले असता शेतीची देखभाल करणाऱ्या आनंदा बर्डे यांच्या समोरच अचानक एक काळ्या रंगाचा नाग गेला. त्यानंतर तो नाग जवळील शेड मध्ये असलेल्या जुन्या पाईपच्या ढिगात घुसला. पत्रकार देसाई यांनी तातडीने बेलापूर येथील सर्प मित्र जयेश अमोलिक यांच्याशी संपर्क साधला. अवघ्या काही वेळातच जयेश अमोलिक व राजश्री अमोलिक हे संक्रापूर येथे पोहोचले. त्यांनी तातडीने ज्या ठिकाणी नाग बसला होता ते ठिकाण पाहिले. ग्रामस्थांच्या मदतीने तेथील अडचण बाजूला करत असतानाच नाग एका पाईप मध्ये असल्याचं लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यास पिशवीत जेरबंद केले. साप विषारी असो अगर बिन विषारी त्यास मारू नका. तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. निसर्गाची चक्र व्यवस्थित ठेवायची असेल तर सापाला मारू नका. आमच्या सारख्या सर्प मित्राला बोलवा. आम्ही त्याला पकडून पुन्हा निसर्गाच्या हवाली करतो. विषारी साप चावलेल्या व्यक्तीस तातडीने दवाखान्यात न्या. अंगारे धुपारे करू नका. अंगारे धुपाऱ्याने विष उतरते ही केवळ अंधश्रद्धा आहे. कुणाच्या शेतात घरात साप आढळल्यास मारू नका. मला 91-72-11-091 किंवा 97-30-80-30-69 या फोन नंबरवर फोन करा. सापाला जीवदान द्या. साप कुणावरही हल्ला करत नाही. आपल्या बचावासाठी तो केवळ हल्ला करत असतो त्यामुळे त्याला मारू नका असे आवाहन ही राजश्री अमोलिक व जयेश अमोलिक यांनी केले आहे. प्रतिनिधी दिलीप लोखंडे श्रीरामपूर. याचं औषध तयार होतं. कॅन्सरवर औषध आहे. खूप साऱ्या रोगावर याचं औषध होतं. साप म्हणजे असं नाही का सापापासून तुम्हाला धोकाच होणार आहे. हा चावल्यानंतर तुम्हाला मृत्यूच येणार आहे असला काही भाग नाही. या साप म्हणजे या सापाच्या विषयापासून खूप सारे विलाज होतात. म्हणजे औषध तयार होतात. आणि एकमेव म्हणजे साप चावला तर सापाचं औषध हे सापच. त्याच्यामुळं आपल्याकडे तर नाही आहे नगर जिल्ह्यामध्ये. आमच्या संस्थेचा प्रयत्न चालू आहे की म्हणजे ही लॅब आपल्या नगर जिल्ह्यामध्ये ओपन झाली पाहिजे जेणेकरून सापाचं वेनम कुठंतरी हे आणि आम्हाला हा अधिकार नाही आहे. आम्हाला अधिकार कोणता आहे? फक्त साप रेस्क्यू करणं आणि त्याला जंगलामध्ये सोडणं. आम्ही हा आमच्या घरी पण नाही ठेवू शकत. आम्हाला फक्त हा साप पकडायचा आणि जंगलामध्ये सोडून द्यायचा. हा अधिकार नाही आम्हाला विष काढायचं काय. हा आम्ही तात्पुरतं त्याला घेतलं हळद वगैरे लावू शकतो जखमी असेल तर आणि सोडू शकतो. ते पण आम्ही फॉरेस्टला विचारूनच करू शकतो. आम्ही आमच्या मनाने पण करू शकत नाही. आणि हे सापाचं वगैरे जर तुम्ही म्हटलं हे बरोबर याच्यापासून गोळ्या औषध तयार होतात. कॅन्सरवर मोठे मोठे जे आजार आहे त्याच्यावर हे औषध तयार होतात. आणि एक साप चावला का सापाचं औषधच सापाचा म्हणजे असतं. तेच लस सापाचंच असतं. त्याच्यामुळं साप हा खूप मोठा घटक आहे निसर्गाची. एक अन्न साखळी त्यामुळं अन्न साखळी आपलं ब्रेक होऊन द्यायची नाही. आता तुम्हाला सारखं शेतकरी लोकांना कळलं का साप आपला शेतकऱ्याचा मित्र आहे तर मग याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही. कारण का सर्वसामान्य जनतेला कळते का साप हा किती महत्वाचा घटक आहे. मग हेच आम्हाला एवढं चांगलं वाटतं की एक सर्वसामान्य व्यक्तीला कळते ना का साप हा आपला एक मित्र आहे शेतकऱ्याचा मित्र आहे निसर्गाचा एक अन्न साखळीचा भाग आहे. मग आमसाठी हेच खूप मोठी गोष्ट आहे. कळते बघा आपण जे संदेश लोकांना सांगतोय हा सर्वसामान्यपर्यंत पोहोचतोय.